एकाच मैद्याच्या बॅटरपासून मी तुम्हाला दोन प्रकारचे पदार्थ करून दाखवणार आहे. शंकरपाळे करून दाखवणार आहे आणि खारी पण कशी करायची, लेयरवाली खारी. चला मग आता पटकन व्हिडिओला सुरुवात करू. इथे मी मैदा घेतलेला आहे एका बाउलमध्ये. मैदा मी दोन वाटी मैदा वापरलेला आहे. पहिले मैदा आपण चांगला गाळून घ्यायचा आणि नंतरच यूज करायचा. दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. क्रश करून जिरं टाकायचं आणि ओवा टाकायचा जर आवडत असेल तर, नाही तर मग जिरंच टाकायचं फक्त. आणि नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे, मीठ थोडं जास्त. आणि नंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने. एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं. इथे दोन चम्मच तेल घेतलेलं आहे. कडकडीत तेल आपल्याला टाकायचं आहे आणि हाताने न हलवता आपल्याला चमच्यानेच हलवायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला भिजवायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, असा गोळा होतो आणि त्याला नंतर मुरू द्यायचं 10-15 मिनटं. आणि नंतर आपल्याला चुरून घ्यायचं आहे ज्यावेळेला आपण शंकरपाळ करेल त्यावेळेला. आणि एक उंडा घ्यायचा आणि नंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तेलाचा हात लावून लाटून घ्यायचा, किंवा जर आसट असेल तर तुम्ही पीठ लावू शकता, म्हणजे मैद्याचं पीठ. आणि चक्रीच्या साहाय्याने आपल्याला आता काप करून घ्यायचे आहे. जसे मी उभे काप करून घेत आहे, उभे काप नंतर मग आडवे काप करून घेत आहे, म्हणजे चौकोनी मी काप करून घेत आहे. बघा माझे शंकरपाळे पूर्ण काप झालेले आहे. आणि एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम होऊ द्यायचं आपल्याला. आणि तेल गरम झाल्यावरच आपल्याला काय करायचं, मिडियम आसेवर आपल्याला, मध्यम मिडियम मासेवर आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे. आणि 2 मिनटं झाल्यावर आपल्याला पलटायचे आहे. असे सर्व शंकरपाळे आता मी तळून घेणार आहे. तरच तुमचे शंकरपाळे खुसूर आणि छान होतात. पांढुरके शंकरपाळे काढायचे नाही, थोडेसे त्याला कलर बदलेल असेच आपल्याला शंकरपाळे करायचे आहे. बघा कलर पूर्ण बदललेला आहे. आणि नंतर आपल्याला शंकरपाळे काढून घ्यायचे आहे, तेल निथरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण शंकरपाळे मी करून घेतले. आणि आता त्याच बॅटरमधून मी आता जो उंडा आपण भिजला होता ना मैद्याचा, त्यापासूनच मी तुम्हाला खारी करून दाखवत आहे. आता ही खारी थोडा वेळ लागेल आपल्याला करायला. पूर्ण पोळीसारखी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि वरून तेल लावायचं आहे. तेल लावल्यानंतर आपल्याला नंतर थोडं मैदा आपल्याला टाकायचा आहे त्या लाटलेल्या पोळीवर. एक साईड दुमडून घ्यायची आपल्याला आणि नंतर दुसरी बाजू. आणि दोन्ही साईडला तेल लावून आपल्याला पीठ लावायचं आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवते मी, त्याप्रमाणेच तुम्ही करा. आणि ज्या दोन साईड उरलेल्या आहेत त्याला पूर्ण दुंबड मारायची आपल्याला. तिथे पण पीठ पेरायचं आणि दुंबड मारायचं, प्रेस करायचं. आणि नंतर आपल्याला ही पोळी आपल्याला चौकोनीच लाटून घ्यायची आहे. चौकोनी लाटत लाटतच आपल्याला मोठी करायची आहे. मैदा असल्यामुळे थोडा आपल्याला वेळ लागतो. आपण त्यामध्ये रवा वगैरे काहीच टाकला नाही आहे, नुसत्या मैद्याची मी करून दाखवत आहे. परत आपल्याला तेल लावायचं आहे, पीठ पेरायचं आहे आणि परत आपल्याला दुंबड मारायचं आहे. दोन्ही साईडने दुमड मारायचं आणि थोडं लाटायचं आपल्याला. ही दुसरी स्टेप झाली आपली. आणि परत आपल्याला दुमडायचं, तेल लावायचं, पीठ लावायचं, अशीच क्रिया आपल्याला करायची. बघा आणि परत आपल्याला ही पोळी लाटायची, आता लांब लाटायची. आणि नंतर त्याचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे. एक एक पीस आपल्याला तेल गरम झाल्यावर टाकायचं आहे. मीडियम मध्यम आसेवरच आपल्याला तळायचं आहे. फास्टमध्ये तळायचं नाही. फास्टमध्ये जर तुम्ही तळाल ना तर ती फुलणार नाही. बघा कशी फुललेली आहे. अशा खाऱ्या तुम्ही नक्की करून बघा, कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे. काही काही मुलं तर असे असतात की त्यांना दिवसभर काहीतरी पाहिजेच खायला, आई करून देऊ शकत नाही. म्हणून असे पदार्थ आपण दुपारच्या वेळेस करून ठेवायचे, कमीत कमी 15 दिवस तरी टिकतील.
कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असे छान छान व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. मस्त खा, आनंदी राहा आणि धन्यवाद.